দাদা তুমি মাগো मला असं वाटतं की सगळ्यांना पहिले तर आपले महाराष्ट्रामध्ये खूप जोरात आणि सगळे परिवार कुटुंब जी परंपरा आहे गेल्या कित्येक वर्षापासून ही परंपरा आम्ही महाराष्ट्रामध्ये तरी पाहत आहे आणि भाऊ बहिणीचं प्रेम सोबत राहणं पूर्ण कुटुंब एक सोबत येणं आणि भाऊबीज साजरं करून घेणं मला वाटते की जे CSFवाले आहे महाराष्ट्र पोलीसचे जे आहे जे आमची सुरक्षासाठी माझा भाऊ सक्का इथे जरी नसला तर मला वाटतं की जे भाऊ बहिणीचं प्रेम आणि सुरक्षा आणि विश्वास जे आहे ते यांच्यावरही तेवढंच आहे आणि म्हणून यांचं डोक्याला तिलक लावून आक्षेपण करून त्यांची पुन्हा आरती करून त्यांचा आशीर्वाद घेतला की जे माझे सेवेसाठी मला सुरक्षा देण्यासाठी इथे आहे तर सक्का भाऊ जरी नसला तरी मला वाटते त्याच्यापेक्षा कुठे कमी नाही आहे आणि तो विश्वास गेल्या कितीक वर्षापासून या महाराष्ट्रामध्ये परंपरा आहे परिवारनी परिवार पूर्ण कुटुंब एकत्रित येतात मला वाटते पिढीनी पिढी याच पद्धतीने किती मॉडर्न जरी आमची जनरेशन झाली तर आमची जी परंपरा आहे ते येणाऱ्या भविष्यामध्ये अशी सुद्धा राहिली पाहिजे आणि सगळे भाऊ बहिणीचं प्रेम कोणताही नाता असो पण भाऊ बहिणीचं प्रेम एक वेगळाच नाता देतो.